आदिशक्तीच्या अष्टमी होम हवनास प्रारंभ चैत्र नवरात्र देशामध्ये उत्साहात साजरे केले जातात नऊ दिवस देवीची विविध प्रकारे मनोभावपूर्वक पूजा अर्चना केली जाते या नऊ दिवसात देवीसमोर अखंड दीप लावला जातो चैत्र नवरात्रामध्ये महिला मंडळी तसेच पुरुष मंडळीही नऊ दिवस देवीचे उपवास करतात या चैत्र नवरात्रात कडधान्य मिश्रित भाकरी खाल्ली जाते आज चैत्र नवरात्राचा आठवा दिवस असून याला अष्टमी म्हणून बोलले जाते म्हणजेच आज शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी आहे हा दिवस महाष्टमी आणि दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे त्यांच्या शरीराचा संपूर्ण रंग काळवणला होता अशा स्थितीत त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना वरदान दिले आणि तिच्यावर गंगा जलोतले त्यामुळे देवीचा रंग काळ्यावरून गोरा झाला तेव्हापासून तिची मा महागौरीच्या नावाने पूजा केली जाते म्हणून या दिवशी देवीला प्रसन्न करण्याकरिता होम हवन केले जाते आज अकोला शहरात मातेच्या मंदिरात तसेच विविध मंडळात होम हवन मोठ्या भक्तीने केले जाते आज सर्व भक्तजन निरंकारी उपवास करतात अकोला शहरातील ऐतिहासिक काळातील बागेतली मरीमाता म्हणजेच बागातली देवी येथे अष्टमी होम पूजा पूजाविधी मोठ्या उत्साहात पार पडला तसेच विविध मंडळात रात्री उशिरापर्यंत होम हवन विधी सुरू होते विविध मंदिरात तसेच मंडळात भक्तांची दर्शनाकरिता गर्दी पहावयास मिळाली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन